बातमी आहे पुण्यातून। पुण्यामधील बंटी बंबलीची करामत दिसून आली आहे। जाळ्यामध्ये अडकवून लॉजवर बोलवून हे लुटायचे, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या। संपर्क साधल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये ती महिला त्या जे संबंधित फिर्यादी किंवा जे पीडित आहेत त्यांना बोलवायचे, बोलवल्याच्या नंतर ते त्यांचे काही ऑनलाईन जे काही पैसे आहेत ते ट्रान्सफर करून घ्यायचे आणि त्यानंतर मग कायदेशीर अडचणीत तुम्हाला आणू असं बनाव बनवून कुठल्याही फिर्यादीला किंवा पुरुषाला ते जास्तीचे पैसे त्यांच्याकडनं जे काही असतील त्यांच्याकडला मुद्देमाल त्यांच्या जे काही गोल्ड ऑर्नामेंट असतील ते त्यांच्याकडनं घ्यायचे। अशा बाबतीत आपल्याकडे दोन गुन्हे दाखल आहेत, दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे।